सर्वेक्षणासंबंधी क्युरेटिव पिटिशन दाखल करणार. नवा आयोग नेमून शास्त्रीय सर्वेक्षण करणार राज्य सरकारचा निर्णय. राज्य सरकार मराठा आरक्षणासंबंधी सकारात्मक असून त्यासाठी जे काही करता येईल ते करणार अशी माहिती राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मराठा आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात येणार असून एक नवा आयोग नेमून मराठा समाजाचं विस्तृत आणि शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात येईल असंही ते म्हणाले. मराठा आरक्षणासंबंधी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीची आज बैठक झाली. त्यानंतर शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंबंधी पुनर्विचार याचिका फेटाळली. त्यामुळे राज्यातील मराठा आरक्षणाचा विषय सध्या तरी अधांतरी आहे. त्यानंतर आज मराठा आरक्षण उपसमितीची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंबंधी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुनर्विचार याचिकेच्या माध्यमातून ज्या गोष्टी राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयासमोर मांडता येऊ शकल्या नाहीत त्या गोष्टी क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाच्या समोर मांडता येतील. आज काल सुप्रीम कोर्ट मध्ये आरक्षणाच्या संदर्भातली घेतला त्या संदर्भातली तातडीची बैठक मराठा आरक्षण उपसमितीची मंत्रिमंडळाची जी समिती आहे त्याची बैठक माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मराठा आरक्षण समितीचे प्रमुख माननीय चंद्रकांत दादा आणि सर्व सन्माननीय मंत्री महोदय त्याचबरोबर जो आपण आयोग नेमलेला होता यासाठीचे ते जस्टिस आयोग आयोगाचे अध्यक्ष जस्टिस गायकवाड साहेब निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती संबंधी साखरे साहेब ए जी श्री सराफ साहेब ॲडव्होकेट श्री शिंदे असे सर्व वरिष्ठ विधिज्ञ या बैठकीला उपस्थित होते आणि याच्यामध्ये जी सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे त्याच्यामध्ये केवळ रिव्ह्यू पिटिशन डिसमिस केलेलं आहे आणि हे रिव्ह्यू पिटिशन माननीय सुप्रीम कोर्टाने चेंबरमध्येच त्यांच्या जस्टिसच्या चेंबरमध्येच त्यांनी डिसमिस केलेलं आहे. त्याच्यावरती ओपन कोर्टमध्ये आमचं म्हणणं ऐकून घ्यावं असं आमचं म्हणणं होतं परंतु ते ग्राह्य न धरता चेंबरमध्येच त्यांनी हे डिसमिस केल्यामुळं राज्य सरकारला आर्ग्युमेंटमध्ये ते आपली बाजू मांडायची जी संधी होती ती मिळू शकली नाही. या सगळ्या बाबींची चर्चा आजच्या मीटिंगमध्ये झाली. सर्वप्रथम मी हे सांगतो की हे सरकार माननीय शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचं हे मराठा समाजाला जे आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे तो टिकला पाहिजे आणि ते देणारच या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत हा पहिला विषय. त्याच्याकरताच्या दोन रेमेडीज आपल्या समोर आज तरी दिसत आहेत जे कायदे तज्ज्ञाने आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एक तर त्याचं क्युरेटिव्ह पिटिशन हे तातडीनं माननीय सुप्रीम कोर्टमध्ये दाखल करावं असं ठरलं आणि ते तातडीनं सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन हे दाखल करायचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.